ठाणे तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील कल्याण नगर महामार्गावरील वासुंदे चौकात खासगी प्रवासी वाहतूक करणारी बस दिनांक 4 रोजी पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास वळणाचा अंदाज न आल्याने भरधाव वेगात एका हॉटेलमध्ये घुसली, तर 3 तारखेला पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास कल्याणहून नगरकडे जाणारी माल वाहतूक गाडी याच वळणावर पलटी झाली. याबाबत सविस्तर माहिती अशी की कल्याणकडून माल भरून अहमदनगरकडे चाललेली अशोक लेलँड कंपनीची गाडी वासुंदा चौकात आली असता चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने सरळ शिवम मंगल कार्यालयाजवळील खड्ड्यात पलटी झाली. तर दुसऱ्याच दिवशी दिनांक 4 रोजी पहाटे 2:30 वाजता नगरहून कल्याणकडे जाणारी मॉ ट्रॅव्हल कंपनीची बस नगरहून कल्याणकडे जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून वासुंदा चौकातील मोर्या आईस्क्रीम पार्लर व आदिती वडापाव सेंटरमध्ये घुसली. समोरील लोखंडी पडवीचे अवजड पाईप तोडून बस वाळूत फसल्यामुळे थांबली. यामध्ये मोर्या आईस्क्रीम पार्लरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने या गंभीर अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. हा अपघात जर दुपारच्या दरम्यान झाला असता तर अपघाताची कल्पनाच न केलेली बरी, मात्र हा चौक अपघात प्रवण क्षेत्र बनला आहे. आतापर्यंत 125 अधिक अपघात या चौकात घडले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे. महामार्गावर या ठिकाणी 90° वळण असल्याने चालकाला रस्त्याचा अंदाज येत नाही म्हणून अपघात होतात. हे अवघड वळण काढण्याची मागणी ग्रामस्थांनी बऱ्याच वेळ केली, मात्र संबंधित खात्याने याकडे दुर्लक्ष केले आहे. तर जवळजवळ मी 64 वर्षापासून या चौकाजवळच राहिलाय आणि त्यामुळं हा जसा रस्ता इकडं अलीकडे दाबला गेला तो चौक सरळ व्हायला पाहिजे होता पण तो नाही झाला. याला कोण राजकारणी माणूस जबाबदार आहे का सरकार जबाबदार आहे मला माहीत नाही, पण हा रस्ता जर सरळ जर झाला तर पुढील लोकांचे जे अपघात होतील ना ते जवळजवळ 100% टळतील. ब्युरो चीफ संजय मोरे, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.